आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध दराचं आंदोलन दूध संघाच्या फायद्यासाठी होतं, नामदार सदाभाऊ खोत यांचा गंभीर आरोप. खासदार राजू शेट्टी यांनी दूध दरावाढीचं आंदोलन केलं, या आंदोलनामागे दूध संघ होते, त्यांच्याच फायद्यासाठी दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली हे आंदोलन झालं, असा गंभीर आरोप मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलाय. जरी हे आंदोलन दूध उत्पादकांसाठी असेल तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागातील दूध संघांनी प्रति लिटर 28 रुपये गायीच्या दुधाला भाव दिला पाहिजे, तरच हे आंदोलन दूध उत्पादकांसाठी होतं असं म्हणावं लागेल, असंही ते म्हणाले. दूध दरवाढीच्या आंदोलनानंतर ही दरवाढ आपल्यामुळेच झाली, अशा अर्थातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची भव्य मिरवणूक काढली, ठिकठिकाणी रॅली निघाली आणि आंदोलनाचं यश अशा घोषणा दिल्या. दूध दरवाढीच्या आंदोलनादरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बँक खात्यावर 5 रुपये अनुदान जमा करावे अशी मागणी केली होती, पण सरकारनं ही मागणी फेटाळून लावली, कारण यात घोटाळा होऊ शकतो. दूध उत्पादकांची नावं एकाच संघाकडे नसतात तर खासगी संकलन करणाऱ्यांकडे सुद्धा असतात, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारनं प्रति लिटर राज्यातील सगळ्या संघांनी दूध उत्पादकाला 25 रुपये गायीच्या दुधासाठी लिटरला द्यावेत अशी सक्ती करताना यासाठी 5 रुपये अनुदान दिलं जाईल, मात्र ते शेतकऱ्याला मिळावं अशी अट घातली. याचबरोबर दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान आणि निर्यातीसाठी 20% अनुदान, आयातीसाठी 40% कर अशा घोषणा केल्या. या घोषणा करतेवेळी खासदार राजू शेट्टी बैठकीत नव्हते, ते आंदोलनात होते. ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तर सभागृहात मंत्री महादेव जानकर आणि मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. यानंतर आता श्रेयवादावरून एकमेकांना उकळ्या फुटत आहेत. दुधाचा प्रश्न तसं 1.5 वर्ष झालं आवासून उभा राहिलेला होता. या प्रश्नावरती योग्य निर्णय व्हावा म्हणून दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांच्याकडे, त्याचबरोबर केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे, आणखी कृषी मंत्र्यांच्याकडे सुद्धा काही प्रस्ताव आम्ही दिलेले होते राज्य सरकारने. मी स्वतः जाऊन भेटलेलो होतो, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली होती की देशामध्ये 3 लाख मेट्रिक टनच्या आसपास पावडर साठा पडून आहे आणि ही पावडर बाहेर जाणं अत्यंत गरजेचं आहे. बटरवर आणि तुपावरचा GST हा कमी केला पाहिजे. त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या पावडरवरती आयात कर वाढवला पाहिजे, ह्या मागण्या या ठिकाणी पुढं मांडलेल्या होत्या. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रत्यक्षात या संदर्भामध्ये प्रधानमंत्र्यांच्यापर्यंत स्वतः पत्र लिहिलेलं होतं. आणि राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला की दूध भुकटीला निर्यातीला पर किलोला 50 रुपये अनुदान देण्याचा. तो सर्वसाधारणपणे 4.5 रुपये पर लिटरला ते अनुदान पडत होत. परंतु त्यातून लगेच दूध उत्पादकाच्या पदरात काही पडणार नव्हतं, कारण दूध भुकटी निर्यात झाल्यानंतर दूध उत्पादकाला त्याच्यामधून भाव वाढण्याला गती मिळाली असते. ते एक धोरणात्मक दीर्घकालीन असा तो निर्णय होता. तोपर्यंत केंद्र सरकारनं निर्णय घेतला की दूध भुकटीवरती 20% इन्सिटिव्ह देण्याचा, निर्यात अनुदान देण्याचा. आणि मग काही संघटनेच्याकडून मागणी आली की शेतकऱ्याच्या खात्यावरती 5 रुपये डायरेक्ट अनुदान जमा करा, हे शक्य नव्हतं.
आणि मग राज्यातल्या सगळ्या संघांना आम्ही बोलवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की तुम्ही एका बाजूला आमच्याकडून पैसे मागता, त्याच्यामध्ये काही संघसुद्धा सामील होते या आंदोलनामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये या लोकांना जनतेमध्ये रोष निर्माण करायचा होता आणि मुळातच आम्ही 4.5 रुपये दिलेलेच होते, फक्त ते पावडरीच्या ऐवजी मग ते शेतकऱ्याला द्यायचं असा आमचा निर्णय झाला, पण तो देत असताना आपण खरोखर शेतकऱ्याला मिळाली पाहिजे ही भावना सरकारची होती आणि मग तिथं आम्ही असं ठरवलं की जे दूध पॅकिंगमध्ये विकलं जात नाही अशा दुधाला 5 रुपये देण्यात यावेत, ज्या दुधाचे बाय प्रोडक्ट बनत आहे अशा दुधाला 1 पैसा देण्यात येऊ नये असं ठरलं आणि सगळ्यात संघटनेनंही स्वाभिमानीनं मागणी केलेली नव्हती की उत्पादकाला दर आम्ही एवढा देऊ किंवा उत्पादकाला एवढा मिळाला पाहिजे, कारण त्यांची एकच मागणी होती की डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 रुपये जमा करा। त्याच्यातला महत्वाचा धोकाही होता, जर शेतकऱ्याच्या खात्यावर आम्ही 5 रुपये जमा केले असते तर ह्या मंडळींनी शेतकऱ्याच्या दुधाला भाव हा 17-18 रुपये दिला असता। आम्ही जो संघ 25 रुपये दुधाला पर लिटरला भाव देईल त्यालाच 5 रुपये देऊ ही आम्ही अट्ट घातली, कारण राज्य सरकारनं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी डोळ्यासमोर महाराष्ट्रातला शेतकरी ठेवला की आम्ही तुम्हाला पैसे देणार आहे पण शेतकऱ्याला तुम्ही काय देणार, एवढे शेतकऱ्याला द्यावं लागतील। एका बाजूला सोलापूर जिल्हा असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत होता 18-19 रुपये पर लिटरला, तिथं 7 रुपये पासून ते 5 रुपये पर्यंत डायरेक्ट वाढ मिळणार आहे त्या तिथल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला। सांगली कोल्हापूर मध्ये सातारच्या काही भागामध्ये पर लिटरला 23 रुपये हा भाव दिला जात होता, काही ठिकाणी 22 रुपये दिला जायचा। आता ही जर 5 रुपयाची वाढ जर गृहीत धरली तर इथल्या शेतकऱ्याला 27 रुपये ते 28 रुपये इथल्या संघाने आता दर देणं गरजेचं आहे। तिथं 18 रुपये वाले जर 25 रुपये देत असतील, 7 रुपये वाढवून देत असतील, तर इथल्या 23 रुपये मध्ये आम्ही 5 रुपये जादा दिलेले हे सुरुवात मुळामध्ये 23 देतच होते, पण आता इथल्या संघ जर 28 रुपये नाही दुधाला भाव दिला तर जे आंदोलन करत होते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे ते आंदोलन करणार आहेत का की बाबा आता 5 रुपये मिळालं 23 अधिक 5 28 होते ती व तुम्ही आता 28 द्या असं म्हणून ते संघाच्या विरोधामध्ये आंदोलन करायला येतील का? खरंच त्यांना जर शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे असं जर वाटत असेल तर त्यांनी 28 रुपये दुधाला भाव मिळाला पाहिजे म्हणून नव्यानं दूध संघाच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं पाहिजे, पण मला खात्री आहे ते स्वतः दूध संघ चालवत असल्यामुळं त्यांनाही सरकारच्या तिजोरीतला मलेदा हवा होता, ते आंदोलन करणार नाही कारण निवडणुका तोंड्यावरती आलेले सगळे सहकारी दूध संघ हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, त्यांना ते निश्चितपणानं दुखवणार नाहीत। सरकारनं सरकारचं प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 25 रुपये भाव मिळावा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अट्ट घालून दुधाचा भाव हा या ठिकाणी वाढवून दिलेला आहे। पत्रात किती पैसे पडले? फक्त 2 रुपये पडले, हा मुद्दा आहे, 2 रुपये पडलेले आंदोलन करून इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना। सरकार प्रामाणिक आहे, सरकारचा हेतू प्रामाणिक आहे, आम्हाला हे राज्य शेतकऱ्यांच्यासाठी चालवायचं आहे, परंतु ज्यांनी आंदोलन केलं त्यांचा हेतू जर प्रामाणिक असेल तर त्यांनी सांगावं की जे काही दूध दरावर जे आंदोलन केलेलं आहे त्याचा
राजू शेट्टी यांना फायदा होईल असं वातावरण तयार झालेलं आहे, याबद्दल आपलं मत काय? त्यांनी जे काही आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाच्या अगोदरच राज्य सरकारनं निर्यातीच्या माध्यमातून पर लिटरला 4.5 रुपये या ठिकाणी दिलेले होते आणि सरकारची नियत साफ होती. आम्ही पावडर भुकटी जे करत असती त्यांना आम्ही आता अनुदान देणारच आहोत. जे पावडर भुकटी करणार नसतील आणि लूजमध्ये दूध स्वतः विक्री करणार असतील त्यांना आम्ही लिटरला 5 रुपये देत आहोत. त्यामुळं आम्ही भुकटी केली तरी तेवढंच पैसे देणार आहे, भुकटी जो करणार नाही त्याला तेवढंच पैसे देणार आहे. त्यामुळं आम्ही इथं कुठेही दुजाभाव शेतकऱ्यांच्या मध्ये ठेवला नाही, कारण ते ज्या पद्धतीनं म्हणत होते की हे भुकटीदारांच्यासाठी सरकारनं निर्णय जाहीर केला आहे, तर आम्ही परत निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी जाहीर केला. त्यामुळं मला वाटतं की एका बाजूला सरकार कर्जमुक्ती असेल, दुसऱ्या बाजूला आता पर व्यक्तीला त्या घरातल्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती थकबाकीदार असतील तर 5ही लोकांना आम्ही लाभ देण्याचा निर्णय घेतला. आणि दुधाच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेत असताना मराठवाडा विदर्भ खानदेश हा डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही त्याच्यामध्ये मोठी अट घातली की 25 रुपयेपेक्षा जर 1 रुपया जरी तुम्ही कमी दिलं, 10 पैसे जरी कमी दिलं तरी सुद्धा तुम्हाला आम्ही अनुदान देणार नाही. आम्ही डोळ्यासमोर शेतकरी ठेवला की त्याला पैसे किती मिळणार आहेत. राजू शेट्टींचं आंदोलन हे दूध संघांना कसा फायदा होईल त्याचा यासाठी होता, कारण सरकारनं 5 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केल्यानंतर दूध संघांनी किती पैसे द्यावं याच्याबद्दल ते काहीच बोलत नव्हते. आणि ते जर म्हणत असतील की दूध संघांचा आम्ही देत उचलतो 23 रुपये, तर मग आता दूध संघांनी 23 अधिक 5 28 रुपये द्यावं लागेल, मग समजलं जाईल की हे आंदोलन शेतकऱ्यासाठी होत. जर हे दूध संघ सरकारचं 5 रुपये घेऊन जर 25 रुपये देणार असतील तर मग सरकारच्या पैशामधलं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये फक्त 2च पडलं, 3 रुपये ही कुणाच्या पत्रामध्ये पडलं? मग हे नेमकं आंदोलन कुणासाठी चाललेलं होतं? हे आंदोलन इथल्या दूध सम्राटांच्यासाठी चाललेले होते, दुधातल्या पांढऱ्या भोक्यांच्यासाठी चाललेलं होतं. मग पुन्हा कुणाच्या डेअऱ्या आहेत हे सगळे भोके सगळ्यांनी मिळून सरकारच्या तिजोरीतनं जनतेचा कराचा पैसा आता आणलेला आहे. मग या भोके जर हे पैसे जर हडप करणार असतील तर याचाही कुठंतरी आता शेतकरी मला वाटतं निश्चितपणानं विचार करतील, विचार करावा लागेल. आणि जर 23 अधिक 28 5 रुपये प्रमाणे जर नाही मिळाला दर तर रयत क्रांती संघटना या बोक्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करेल. हे आंदोलन जे होतं सरकार बरोबर आम्ही पावडरीला दर जाहीर केले हो, सरकार बरोबर येऊन यांनी चर्चा केली असती तर सरकार तयार होतं. ही लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आंदोलन होतं. एवढी सरकारचा तिरस्कार होता, मुख्यमंत्री ऐकत नाहीत माझं अशी आरडाओरड चाललेली होती, तर मग मुख्यमंत्र्यांचं गुच्छिरून स्वागत कसं केलं की एक चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला म्हणून हे कसं काय स्वागत केलं? म्हणून निश्चितपणानं हे राजकारणाचे किनार असणारं हे आंदोलन होतं. जर या भागातल्या शेतकऱ्यांना जर 28 रुपये भाव नाही मिळाला तर मुठभर दूध संघ आणि यांचा स्वतःचा दूध संघ ही सरकारच्या तिजोरीवर खऱ्या अर्थानं यांना धाड घालायची होती. ही आंदोलन राजू शेट्टी साहेबांनी केलं आणि त्याचं सगळं 2 राज्यभर पसरलं. त्याच्यानंतर सुरुवातीला जर सरकारनं हा निर्णय जर घेतला असता 5 रुपये आणला तर सरकारला त्याचा अधिक रेट मिळाला असता. सरकारनं सुरुवातीला पावडर निर्यातीचा निर्णय घेतला होता, कारण अतिरिक्त दुधाची ही पावडरच बनवावी लागते आणि ती पावडर जोपर्यंत बाहेर जाणार नाही आणि नव्या दुधाची परत पावडर तयार होणार नाही तोपर्यंत अतिरिक्त दुधाचा प्रश्न सुटू शकत नव्हता. परंतु आता केंद्रानं निर्यातीला चालना दिली, आम्ही निर्यातीला चालना द्यायची ठरवली ती दूध दर वाढवण्यासाठी.
भविष्य काळामध्ये आता हे जे अतिरिक्त दूध आहे हे जर परत अजून असंच वाढत राहिलं आणि पावडर जर भरी नाही निघाली तर अजूनही संकट दुधाचं निर्माण होऊ शकतं. नागपूर जिल्हा दूध संघ गाईच्या दुधाला त्यांच्या विभागामध्ये 19 रुपये दुधाला भाव देत होता, तो आता देणार आहे 25 रुपये. म्हणजे त्यांनी किती वाढवलं? 6 रुपये. हे जर 23 रुपये देणार होते, देतच होते. हे महत्वाचा मुद्दा मांडा. किती बोजा पडेल? 8 शासनावर 5 रुपये पर लिटर अनुदान दिल्यामुळे किती बोजा पडेल? नाही, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र शासनावर दर महिन्याला 75 कोटी रुपये ते 100 कोटीच्या आसपास. आता त्याचे आकडे कसे वाढतात, 75 कोटीच्या पडेल. परंतु आता किती महिन्यासाठी द्यायचे याचा निर्णय घेतला नाही. जास्तीत जास्त मला वाटते 2-3 महिने राहील, कारण पूर्ण वेळ आपल्याला नाही देता येणार. नामदार सदाभाऊ खोत म्हणतात, आयात निर्यातीच्या अनुदानाबद्दल आणि कराबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांना आपण भेटून दूध दरवाढीची मागणी केली होती, खासदार राजू शेट्टींनी नव्हे असं त्यांनी फटकारलं आहे. आताच आपण पाहिलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या दूध संघांनी या आंदोलनापूर्वी गायीच्या दुधाला 23 रुपये लिटरला दर दिलाय, त्यामध्ये सरकारचे 5 रुपये घातले तर ते 28 रुपये होतात. आणि संघांनी 28 रुपये दिले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन दूध संघासाठी होतं, आणि संघांनी 25 रुपये दिले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन स्वतःच्या संघासाठी, आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघांना दूध उत्पादकांकडचे 3 रुपये संघांना देऊन सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्यासाठी होतं, आणि शेतकऱ्यांच्या प्रति लिटरला 3 रुपये कपात करून दूध उत्पादकांवरही धाट टाकणारं होतं असंही मी समजेल आणि जनताही समजेल अशी घणाघाती टीका मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेली आपण पाहिली आहे. मानकर न्यूज साठी इस्लामपूरहून संदीप इंगळे.